कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हा बी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे इन्फ्राटेक सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये तब्बल एकशे नऊ जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे ती संपूर्ण जाहिरात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर एच आय टी एस म्हणजेच इन्फ्राटेक सर्व्हिस लिमिटेड ही एक सेंट्रल गव्हर्मेंटची पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस आहे किंवा पी एस यू आहे असं म्हणायला काही हरकत नाही तर ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बायोमेडिकल इंजिनिअरिंग फॅसिलिटी प्रोक्युरमेंट फायनान्स एच आर आय टी या क्षेत्रामध्ये काम करते यामध्ये रेग्युलर पोस्ट आहे आणि फिक्स सेट कॉन्ट्रॅक्ट बेस दोन्ही पण पोस्ट आहेत आपण बघू शकता तर यामध्ये आपण पोस्ट बघूया सुरुवातीला सिरियल नंबर डिव्हिजन पोस्ट कोड पोजिशन कोड टाईप रेग्युलर एका कॉन्ट्रॅक्ट जर एज लिमिट दिलेले एसेन्शियल क्वालिफिकेशन पे रेंज दिलेला आपल्याला पगार किती असणार आहे आणि यासाठी एसेन्शियल अनुभव काय आहे आपल्याला त्यानंतर इन्फ्रा आपण बघू शकता पहिल्या क्रमांकाची पोस्ट आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट त्यासाठी डेप्टी वाईस प्रेसिडेंटची एक जागा आहे आणि त्यासाठी आपल्याला बी बी टेक सिव्हिल इंजिनिअरिंग असणं अत्यावश्यक आहे त्यानंतरची दुसरी पोस्ट आहे फायनान्स डिव्हिजन मध्ये डेप्टी व्हाईस प्रेसिडेंटसाठी पोस्ट आहे आणि पन्नास वर्ष एज लिमिट अप्पर एज लिमिट आहे आणि इथं पेमेंट्स दिलेलं आहे बारा वर्षाचा अनुभव आपल्याला या क्षेत्रात असणं अत्यावश्यक आवश्यक आहे त्यानंतर बायोमेडिकल इंजिनिअरिंग बायोमेडिक डेप्टी व्हाईस प्रेसिडेंटसाठी एक पोस्ट आहे यासाठी बी बी टेक बायोमेडिकल इंजिनिअरिंग असणं आवश्यक आहे तर इथं मी एशिन्शियल क्वालिफिकेशन पूर्ण वाचणार नाही आहे कारण की तुम जे उमेदवार संबंधित पोस्ट असतील त्यांनी संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे त्यानंतरची पोस्ट आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तर डेप्टी वाईस प्रेसिडेंटसाठी डेप्टी जनरल मॅनेजर आय टीसाठी एक जागा आहे यामध्ये आपल्याला बीई बी टेक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तरी फिक्स्ड टर्म कॉन्ट्रॅक्टसाठी आहे आणि मिनिमम बारा वर्षाचा अनुभव आपल्याला अत्यावश्यक आहे त्यानंतर प्रोक्रुटमेंट कन्सल्टन्सीसाठी जे डेप्यटी जनरल मॅनेजर प्रोक्रुमेंट दोन तर यासाठी पण रेग्युलर बेसिससाठी जागा आहेत यासाठी ग्रॅज्युएट इन इंजिनिअरिंग कोणी पण ग्रॅज्युएट असेल त्यासाठी मिनिमम टेन इयरचा अनुभव अत्यावश्यक आहे त्यानंतर बायोमेडिकल डिव्हिजनसाठी आपल्याला डिप्टी जनरल मॅनेजरसाठी रेग्युलरसाठी ही एक पोस्ट आहे त्यासाठी बी बी टेक बायोमेडिकल इंजिनिअरिंग फुल टाईम आपल्याला एज्युकेशन अत्या ग्रॅज्युएशन असणं अत्यावश्यक अत्यावश्यक आहे त्यानंतरची सातव्या क्रमांकाची जी पोस्ट आहे ती फायनान्स डिव्हिजनमध्ये डेप्टी जनरल मॅनेजर सिनियर मॅनेजर फिनान्ससाठी आपल्याला इथे रेग्युलर पोस्ट आहे एकच पोस्ट आहे तर त्यासाठी तुम्हाला दहा वर्षाचा अनुभव अत्यावश्यक आहे हो त्यानंतर त्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी ची प्रोजेक्ट मॅनेजर सिव्हिलसाठी आहे आणि ही फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्टसाठीची पोस्ट आहे यासाठी पण आपल्याला बीई बी टेक सिव्हिल इंजिनिअरिंग असणं अत्यावश्यक आहे त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सिनियर मॅनेजर सिव्हिलसाठी ही जागा आहे तर यासाठी आपल्याला ही रेग्युलरसाठी पोस्ट आहे आठ वर्षाचा अनुभव अत्यावश्यक आहे त्यानंतर प्रोक्रुमेंट कन्सल्टन्सीसाठी पोस्ट आहे त्यामध्ये सिनियर मॅनेजर प्रोक्रुटमेंटसाठी एक जागा आहे ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग तर मिनिमम आठ वर्षाचा अनुभव आपल्याला अत्यावश्यक आहे त्यानंतर प्रोक कन्सल्टन्सी तर सिनियर मॅनेजर कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंटसाठी रेग्युलर रेग्युलर ही पोस्ट आहे ग्रॅज्युएट इज फुल टाइम इंजिनिअरिंग असणं आवश्यक आहे त्यानंतर बायोमेडिकल इंजिनिअरिंगसाठी पोस्ट आहे ई बी, बी टेक तर यामध्ये सिनियर ती मॅनेजरच्या तीन पोस्ट आहेत आणि रेग्युलर जॉब आहे तुम्हाला आठ वर्ष अनुभव असणं आवश्यक आहे त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर सी जागा आहेत ह्या दोन जागा आहेत ह्या फुल टर्म कॉन्ट्रॅक्टसाठी असणार आहेत फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्टसाठी पंचेचाळीस वर्ष आपल्याला मॅक्झिमम एज लिमिट असणार आहे तर यात आठ वर्षाचा आपल्याला मिनिमम अनुभव आवश्यक आहे डिग्रीनंतर आणि अकरा वर्ष हे डिप जे डिप्लोमा होल्डर आहेत ते यासाठी अप्लाय करू शकतात त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इंजिनियर इलेक्ट्रिकल ऑब्लिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग तर यासाठी बी बी टेक इलेक्ट्रिकल फुल टाइम असेल किंवा डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल तर फुल टाइम ते पण यासाठी अप्लाय करू शकतात तर आपल्याला आठ वर्षाचा अनुभव अत्यावश्यक आहे त्यानंतरची पोस्ट आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मध्ये मॅनेजर सिव्हिलसाठी दोन जागा आहेत रेग्युलर रेग्युलर uh, पोस्ट आहेत चाळीस वर्ष मॅक्झिमम एज लिमिट आहे बीई बी टेक सिव्हिल uh, इंजिनिअरिंगच्या पोस्ट आहेत आणि मिनिमम फाईव्ह इयर पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स यासाठी अत्यावश्यक आहे त्यानंतरचं आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये मॅनेजरची पोस्ट आहे ते यामध्ये बॅचलर इन आर्किटेक्चर रजिस्टर विथ द कॉन्सिल ऑफ आर्किटेक्चर फुल टाईम पाच वर्षाचा अनुभव अत्यावश्यक आहे त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये मॅनेजर आय टी तर यामध्ये पण बी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये टर्म कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ही पोस्ट आहे तर यामध्ये पण आपल्याला पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आहे त्यानंतरची पोस्ट आहे बायोमेडिकल इंजिनिअरिंग मॅनेजर बी एम ई तर यासाठी पण फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्टसाठीची जी पोस्ट आहे आपल्याला बी बीटेक इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतरची एकोणीसव्या नंबरची जी पोस्ट आहे प्रोजेक्ट इंजिनिअरिंग सिव्हिल यासाठी पण फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट आहे आणि बी पब्लिक बी टेक सिव्हिल इंजिनिअरिंग तर याला पाच वर्षाचा आपल्याला अनुभव आवश्यक आहे जे डिग्री होल्डर आहेत ते आणि जे डिप्लोमा होल्डर आहेत त्यांना कमीत कमी आठ वर्षाचा अनुभव तुम्हाला लागणार आहे त्यानंतर वीस नंबरची पोस्ट आहे इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी मॅनेजर डेप्युटी मॅनेजरच्या दोन जागा आहेत त्यामध्ये बी बिटेक, Manager, बी बीटेक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्प्युटर सायन्स आपल्याला पाच वर्षाचा अनुभव अत्यावश्यक आहे त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट डेप्यटी मॅनेजर इलेक्ट्रिकल मेकॅनिकलसाठी दोन जागा आहेत रेग्युलर पोस्ट आहेत या यामध्ये ई बी टेक इलेक्ट्रिकल ऑब्लिक इंजिनि मेकॅनिकल तर यामध्ये तीन वर्षाचा आपल्याला अनुभव अत्यावश्यक डिप्टी मॅनेजर इलेक्ट्रिकल ऑब्लिक मेकॅनिकल रेग्युलर पोस्ट आहे आणि यामध्ये पगार पण दिलेला आहे की सोळा हजार चारशे ते चाळीस हजार पाचशे ची पोस्ट आहे त्यानंतर ता, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट यामध्ये डेप्युटी मॅनेजर सिव्हिलची पोस्ट आहे तर मी इथं तुम्हाला एक पोस्ट आहे म्हणजे जे डिप्लो सिव्हिल बी बी टेक सिव्हिलसाठी आणि बी बीटेक सिव्हिल ऑर डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग इथं रेग्युलर अँड फिक्स असे दोन पदे आहेत या मिनिमम तीन इयरचा एज्युकेशन क्वालिफिकेशन आपल्याला एक्सपिरियन्स अत्यावश्यक आहे त्यानंतर जे डिप्लोमा होल्डर आहेत डिग्री होल्डरसाठी तीन वर्ष आणि डिप्लोमा होल्डरसाठी पाच वर्षाचा अनुभव आपल्याला अत्यावश्यक आहे त्यानंतरची तेवीसव्या क्रमांकाची पोस्ट आहे डेप्टी मॅनेजर स्ट्रक्चरल यासाठी रेग्युलर आणि फिक्स्ट्रम बेस फिक्स्ड टर्म कॉन्ट्रॅक्टसाठी पण ह्या पोस्ट आहेत यामध्ये बीई बी टेक सिव्हिल इंजिनिअरिंग एमई हब्लिक एमटेक स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगसाठी मिनिमम थ्री इयर पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स प्रोजेक्ट प्लॅनिंग एक्झिक्युशनसाठी अत्यावश्यक आहे त्यानंतर फिनान्समध्ये डेप्टी मॅनेजर फिनान्ससाठी फिक्स्ड टर्म कॉन्ट्रॅक्टसाठी चाळीस वर्ष अपरिजी लिमिट आहे आणि पे स्केल पण इथे दिलेला आहे मिनिमम तीन वर्षाचा अनुभव आपल्याला अत्यावश्यक आहे त्यानंतरची पोस्ट बायोमेडिकल इंजिनिअरिंग डेप्युटी मॅनेजर बी एम ई तीन पोस्ट आहेत यामध्ये ई बी, बी टेक बायोमेडिकल इंजिनिअरिंग तुमचं अत्यावश्यक आहे आणि मिनिमम तीन वर्षाचा आपल्याला पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स अत्यावश्यक आहे त्यानंतरची सव्वीसव्या क्रमांकाची पोस्ट आहे प्रोक्रुटमेंट अँड कन्सल्टन्सी डिव्हिजन डेप्युटी मॅनेजर पी सी डी दोन जागा आहेत याच्यात ग्रॅज्युएट इन इंजिनिअरिंग आपल्याला फक्त ग्रॅज्युएट Uh, कोणत्याही इंजिनिअरिंगमध्ये कोणत्याही ब्रँचमधून जर ग्रॅज्युएट असाल तर आपण यासाठी अप्लाय करू शकता मिनिमम थ्री इयर ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स आपल्याला इथे दिलेला आहे त्यानंतर सत्तावीसव्या क्रमांकाची पोस्ट आहे बायोमेडिकल इंजिनिअरिंग डिव्हिजन टेस्ट इंजिनियर्स यासाठी फिक्स्ड टर्म कॉन्ट्रॅक्ट आहे तीस वर्ष बी बी टेक एम एस सी इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल फुल टाईम याच्या यामध्ये मिनिमम तीन वर्ष पोस्ट क्वालिफेशन एक्सपिरियन्स कंडक्टिंग त्यानंतरची पोस्ट ही आहे क्रमांकाची एच आर ॲडमिन डेप्टी मॅनेजर असिस्टंट रेग्युलर फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट चाळीस वर्ष किंवा अब्लिक सदोतीस वर्ष आपल्याला मॅक्झिमम एज लिमिट दिलेलं आहे तर इथं पण तीस तीन वर्षाचा डेप्टी मॅनेजरसाठी एक वर्ष असिस्टंट मॅनेजरसाठी आपल्याला अनुभव अत्यावश्यक आहे त्यानंतरची पोस्ट आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आपण असिस्टंट मॅनेजर बघितलं त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट साईट इंजिनियर सिव्हिल तर सदोतीस वर्ष अपर एज लिमिटेड तर यामध्ये बीई बीटेक ही फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्टवर पोस्ट आहे बी बी टेक सिव्हिल इंजिनियर फुल टाईम डिप्लोमा सिव्हिल फुल टाईम यामध्ये आपला एक वर्ष डिग्री होल्डरसाठी तीन वर्ष डिप्लोमा होल्डरसाठी पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स अत्यावश्यक आहे त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट पस्तीसव्या क्रमांकाची यामध्ये ड्राफ्टमॅन्सच्या दोन पदे आहेत यामध्ये आपल्याला डिप्लोमा किंवा आय टी आय असेल तर आपण यासाठी अप्लाय करू शकता त्यानंतर छत्तीसव्या क्रमांकाची फायनान्स डिव्हिजनमध्ये सिनियर अकाउंट ऑफिसर तर मॅक्झिमम एज लिमिटेड चाळीस वर्ष आणि जो पेमेंट असणार आहे ते दहा हजार सातशे पंचावन्न ते चोवीस हजार सातशे नव्वद पेस केलं असताना मिनिमम सिक्स इयर आपल्याला बी कॉमवर फोर इयर फॉर द एम कॉम आणि एक वर्ष फॉर सी ए सी आय आय सी डब्ल्यू ए असेल तर आपण पोस्ट क्वालिफिकेशन यासाठी इलिजिबल आहात त्यानंतरची सदु सदुतीसव्या क्रमांकाची पोस्ट आहे अकाउंट ऑफिसरची यामध्ये बी कॉम एम कॉम एम बी ए मिनिमम पाच वर्ष बी वर तीन वर्ष एम कॉम आणि दोन वर्ष सी ए जर असेल तर तुम्ही यासाठी इलिजिबल आहात त्यानंतर अडोतीसव्या क्रमांकाची अकाउंट असिस्टंटसाठी फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट आहे पस्तीस वर्ष मॅक्झिमम एज लिमिट आहे तुमचं जर एम एमकॉम असेल किंवा बी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर फायनान्स डिव्हिजन ज्युनियर अकाउंट असिस्टंटसाठी पद आहे कॉम किंवा सी ए असेल तर तुम्ही याचं फ्रेशर पण या पोस्टसाठी अप्लाय करू शकते त्यानंतर चाळीसव्या क्रमांकाची पोस्ट आहे बायोमेडिकल इंजिनिअरिंग डिव्हिजन सिनियर रिसर्च असिस्टंट फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्टसाठी डिप्लोमा बी एस सी इलेक्ट इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल कंप्युटर मिनिमम वर इयर पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्ससाठी अत्यावश्यक आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना नम्र विनंती की ही जरी पोस्ट या पब्लिक सेंटर एंटरप्राइजेस मध्ये किंवा पी एस यू मधला अनुभव वेगळा असतो तुम्ही जर तुमच्याकडे सध्या जॉब नसेल किंवा या पोस्टपेक्षा जर तुमचा जॉब परमन्ट नसेल किंवा नक्की अप्लाय करा फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्टसाठी असेल तुम्हाला विचार करावा लागेल तर तुमच्याकडे या हातातील जॉबपेक्षा तुम्ही आता एक्झाम नक्की द्यावी याला अप्लाय नक्की करावे कारण याला ही फी कोणत्याही प्रकारची फी नाहीये आणि नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार वीसपर्यंत तर तुम्हाला जर ही जाहिरात डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या एक लिंक दिली आहे ते लिंकवर जाऊन तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करू शकता तर सर्वांसाठी ही सुवर्ण संधी आहे की तुम्ही या जाहिरातीमध्ये जवळपास चौवेचाळीस पोस्ट आहेत या चौवेचाळीस पोस्टमधून तुम्ही एखाद्या पोस्टला जर इलिजिबल होत असाल तर तुम्ही अप्लाय करा सर्व प्रोसिजरला समोर जा निवड झाली तर नक्कीच यामध्ये करा अनुभव घ्या या अनुभवाच्या बेसवर दुसऱ्या ठिकाणी चांगला जॉब लागू शकतो म्हणून कोणत्याही जॉबकडे कमी न बघता तुम्ही यासाठी सुवर्ण संधी म्हणून बघायला काही हरकत का नाही तर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही नक्की विचारा कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला त्याचं निरसन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू आणि तर यामध्ये डिटेल आपल्याला पी डी एफमध्ये मध्ये मी पूर्ण काही वाचणार नाही तर तुम्ही संपूर्ण ई पी डी एफ डाउनलोड करा आणि या पोस्टला अप्लाय करा तुम्ही जर इलिजिबल नसाल तर तुम्ही तुमचे जर मित्र नातेवाईक असतील तर त्यांना सांगा कारण रोज जाहिरात येत असतात आपला सर्वांकडून सर्वच्या सर्व जाहिरात वाचणं शक्य नसते आम्ही कॉम्पिटेटिव्ह तर्फे नेहमीच कोणतीही ॲडव्हर्टाइजमेंट आल्याच्यानंतर नंतर अपडेट आल्यानंतर आम्ही देतच असतो पण जेव्हा तुमचा तुम्ही एखाद्या मित्राला सांगता जर तुमच्या रिले रिलेटेड जाहिरात असतील तर ते तुम्हाला नक्की कळवतील आपण सर्वांनी हा व्हिडिओ केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनकपूर्वक आभार धन्यवाद